शिवप्रेमींनो, छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते होते. महाराष्ट्राच्या मातीचे शत्रू फक्त मुघल बादशाह आदिलशाह जंजिराचा सिद्धी हे होते असं नाही, तर टोपीवाले इंग्रज आणि पोर्तुगीज हे देखील तितकेच धोकादायक आहेत हे त्यांनी आधीच ओळखलेलं होतं. पोर्तुगीज हे धूर्त राज्यकर्ते होते. आपले राज्य सुरक्षित राहावे म्हणून मराठ्यांशी सलोख्याचं धोरण त्यांनी स्वीकारलेलं होतं. जेव्हा महाराजांची आग्र्याहून सुटका झाली तेव्हा पोर्तुगीज व्हाईसरायने आपल्या राजाला पाठवलेल्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्याने जगजेत्या सिकंदराशी केली होती. मात्र महाराजांना पोर्तुगीजांचा स्वभाव ठाऊक होता. एक हातात तागडी व एका हातात बंदूक घेऊन आलेले हे परकीय व्यापारी विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. संधी मिळताच ते आपल्या देशात पाय रोवून बसतील याचा राजांना अंदाज होता. गोव्यातल्या जनतेवर पोर्तुगीज करत असलेला अत्याचार छत्रपतींच्या कानावर येत होता. मात्र इतर मोहिमा सुरू असल्यामुळे त्यांचे हात जखडलेले होते. शिवाय त्यांनी चुस्कारून त्यांची मदत घेण्याचं धोरण देखील राबवलेलं होतं. तरीही सिद्धीबरोबर पोर्तुगीजांवरही वचक राहावा म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती छत्रपतींनी त्या काळी केली होती. गोव्याच्या बार्देशमध्ये पोर्तुगीजांनी बळजबरीने धर्मांतर घडवून आणले आहे ही बातमी जेव्हा शिवरायांना समजली तेव्हा त्यांची तळपायाची आग मस्तकाला पोचली. नोव्हेंबर 1667 रोजी ते स्वतः जातीने गोव्यामध्ये उतरले. मराठ्यांनी बार्देशावर हल्ला करून पोर्तुगीजांना चांगलाच धडा शिकवला. पोर्तुगीज व्हाईसरायला स्वतःचा पराभव मान्य करत मराठ्यांशी तह देखील करावा लागला. डिसोली येथे महाराजांनी आपला तळ उभारला होता. पोर्तुगीजांनी पराभव मान्य केल्यावर शिवराय परत राजगडावर येण्यासाठी निघाले. मात्र जाताना त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी एक गुप्त व धाडसी योजना आखली आणि ती योजना होती पोर्तुगीजांपासून गोवा स्वतंत्र करण्याची योजना. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर सर्जिकल स्ट्राईक. गोवा म्हणजे पोर्तुगीजांचा बालेकिल्ला होता. जवळपास 150 ते 200 वर्ष त्यांनी इथे राज्य केलं होतं. त्यांना सहज हरवणे शक्य नव्हते, त्यासाठी गणिमी कावास करावा लागणार होता. आणि या योजनेनुसार हमाल, गवंडी, फेरीवाला आदींच्या वेशामध्ये मराठा मावळे जुन्या गोव्यामध्ये घुसवण्यात आले. सुरुवातीला 400 ते 500 सैनिक गेले होते. नंतर ही संख्या दुप्पट करायची होती. एकदा पुरेशी तयारी झाली की अचानक रात्री हल्ला करून जुन्या गोव्यामध्ये शिरणारा रस्ता ताब्यात घ्यायचा होता. एकदा रस्ता ताब्यात आला की बाहेर सज्ज असलेल्या मुख्य सेनेने हल्ला करून बेसावध पोर्तुगीजांच्या हातून गोवा काढून घ्यायचा अशी ही महत्त्वाकांक्षी योजना होती. परंतु दुर्दैवाने फितुरी झाली. पोर्तुगीजांच्या गुप्तहेरांना या योजनेचा सुगाव लागला. गोव्यामध्ये वेषांतर करून घुसलेल्या सर्व मराठा सैन्याला पकडण्यात आले. त्यावेळी भडकलेल्या पोर्तुगीज व्हाईसरॉयने मराठ्यांच्या वकिलाचा भरदरबारामध्ये अपमान केला. हे सर्व घडलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वेंगुर्ल्याच्या इथे गोव्यावर हल्ला करण्याच्या प्रतीक्षेमध्ये होते. परंतु सगळा कट उधळला गेला. महाराज निराश झाले. ते डिसोली येथे परत आले. डिसोली येथे असताना जवळच नार्वे गावात सप्तकोटेश्वराचे मंदिर असल्याचे त्यांना समजले. ते ताबडतोब देवदर्शनासाठी आले. त्यांनी पाहिले की एका मोठ्या कोनड्यामध्ये श्री सप्तकोटेश्वराचे शिवलिंग स्थापन करून जवळच दगडीपंती तेवत ठेवली होती. नारळाच्या वाळलेल्या जावळ्यांचा सभामंडप तयार केला होता. समोर आवार मोकळं होतं. या चंद्रमुळी शिवालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अधिकाऱ्यांबरोबर उभे होते. मंदिराची दुरावस्था पाहून महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. शिवरायांनी मंदिराच्या पुजाऱ्यांना सांगितले की आता इथे आपले राज्य आले, यापुढे श्री सप्तकोटेश्वर असा उन्हापावसात राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले 11,000 घोडदळ डिसोलीहून नार्वे येथे आणवले आणि तिथे आपली लष्करी छावणी उभारली. श्री सप्तकोटेश्वर महादेवाच्या शिवालयाचा जीर्णोद्धाराला त्यांनी सुरुवात केली. गोव्याला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सफल झाला नसला तरी श्री सप्तकोटेश्वराच्या मंदिराचे बांधकाम मात्र ठरल्याप्रमाणे सुरू होते.
आणि या शुभकार्यासंबंधीचा शिलालेख आजही मंदिराच्या महाद्वारावर लावण्यात आलेला आहे. पोर्तुगीजांना आपल्या शक्तीची जाणीव कायम राहावी म्हणून महाराजांनी गोव्यामध्ये त्यांच्या छातडावर या मंदिराची निर्मिती केली. शिवप्रेमींनो, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमध्ये या मंदिरामध्ये छत्रपती संभाजी महाराज दर्शनासाठी गेले असताना गोव्याच्या व्हॉईसरॉयने त्यांना पकडण्याची योजना आखली होती, ती आपण मालिकेमध्ये पाहिलेलीच आहे. स्वराज्याच्या धामधुमीमुळे शिवरायांना परत राजगडावर परतावे लागले. जर त्यावेळची छत्रपती शिवरायांची महत्त्वाकांक्षी योजना सफल झाली असती तर फक्त गोव्याचा नाही तर संपूर्ण भारताचा इतिहास वेगळा असता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.